मागील एक दीड वर्षापासून गल्लीतल्या टपरीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत फक्त एकच चर्चा होती ती चर्चा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान असतील की नाही तर अगदी सोशल मीडियातील स्वातंत्र्यामुळे अगदी टपरी चालक असो किंवा कार्यालयातील शिपाई प्रत्येकजण राजकीय विश्लेषक झालेला पाहायला मिळाला तर दोन खासदारापासून सुरू झालेला भाजपचा प्रवास एक हाती सत्तेपर्यंत येऊन पोहोचला असला तरी मोदींना होत असलेला विरोध बघता भाजपची झोप मात्र नक्की उडालेली पाहायला मिळते आता त्यामुळेच भाजपनं दोन हजार एकोणीस पासूनच बूथपासून मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली पाहायला मिळते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोदींना पंतप्रधानपदी विराजमान व्हायचं असेल तर त्यातील अशा कुठल्या मुख्य अडचणी आहेत ज्या मोदींना पंतप्रधान पदापासून दूर करू शकतात ते आपण पाहणार आहोत नमस्कार मी गजानन आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो मुद्दा म्हणजे विरोधकांची बांधली जाणारी मोठ तर भाजप सोडून इथं सर्व पक्ष एकवटण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळे विरोधक एकत्र येऊन लढल्यास मोदींना निश्चितच सत्तेपासून दूर राहावे लागेल हे मात्र नक्की आहे तर त्यामधील सर्वात दुसरा मुद्दा महत्वाचा दोन कोणता असेल तर अँटी इन्कम्बन्सी दिवसेंदिवस वाढती महागाई असो कृषी विधेयक आणि नोटबंदी यासारख्या मुद्द्यावर असो अँटी इन्कबन्सीचा फटका नरेंद्र मोदींना बसू शकतो तर मुद्दा क्रमांक तीन राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधीने देश ढवळून काढलाय त्यामुळे साहित्यिक असो चित्रपट निर्माते असो अभिनेते असो किंवा अभिनेत्री असो यांच्यासह सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद त्यांना दिसून आला तर मुद्दा क्रमांक चार कोणता आहे पक्षांतील अंतर्गत कल भाजपमधील अंतर्गत कलाचा नरेंद्र मोदींना खूप मोठा फटका बसू शकतो प्रामुख्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील नितीन गडकरी असतील उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील किंवा महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यासारखे नेते पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत आता यामध्ये मुद्दा क्रमांक पाच कोणता महत्वाचा असू शकतो ते म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी भाजपने नुकताच एक नवीन नियम तयार केला यानुसार वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही पदावर राहता येत नाही सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर एकाच वर्षात ते पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होतील त्यामुळे या नियमानुसार ते फक्त मार्गदर्शक मंडळात कार्यरत राहू शकतील थोडक्यात काय तर नरेंद्र मोदी पंतप्रधान न होण्यासाठी विरोधकांची बांधली जाणारी मोठ असेल अँटी इन्कम्बन्सी असेल पक्षातील अंतर्गत कलह असेल किंवा मग राहुल गांधी आणि स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी अडचणी ठरू शकतात त्यामुळे या सगळ्या अडथळ्याची शर्यत पार करून मोदींना पंतप्रधान व्हावे लागणार आहे या झाल्या कट्ट्यावरील गप्पा मात्र दुसरीकडे मोदींचा एक मोठा चाहता वर्ग आहे हे तुम्हालाही माहिती आहे ज्याच्या बळावर मोदी पुन्हा डमके की चोट पर पंतप्रधान होतील आहे तुम्हाला काय वाटतंय मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का राहुल गांधी की नरेंद्र मोदी मुधी। मोदींनी महागाई वाढवली का आणि हो तुमच्या कट्ट्यावर बसणाऱ्या मित्राचं काय म्हणणं आहे हे सारं काही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद